मला वाटतं की मला नाटक नाही जमत, म्हणजे आपल्याला जमत नाही ते प्रयत्न केला होता, प्रयत्न केला होता आम्ही. म्हणजे मला नाटक हे वेगळंच माध्यम आहे, माझा ती घासच नाही असं मला वाटतं, किंवा माझी प्रवृत्ती नाही. नाटकाच्या एक मर्यादा आहेत की त्याचा आवाज आणि चढलं पाहिजे, किंवा जी योजना आहे. आता हे माझा अक्कल पण कमी असेल नाटकाबद्दल, पण म्हणूनच मी त्याला हात लावत नाही. सैराटचं यश जेव्हा सुरू झालं सगळं, क्रमाळेतनं आलेला विद्यार्थी, सगळा तुझा प्रवास आहे, आणि इतकं तो माझ्या मते सैराट हा शुक्रवारी लागला आणि शुक्रवारपासूनच चालायला लागला, तो चालतच राहिला चालतच राहिला. तर सगळ्या महाराष्ट्रभराचा दौरा करताना ते सगळं यश अनुभवताना काय तुला वाटत होतं की ज्या गावात गल्लीत फिरत होतो त्या गावात तुझ्या चित्रपटाने थिएटर नव्याने सुरू केली परत, हा हा यशाचा अनुभव कसा होता? हे म्हणजे काही एक अपेक्षित केलं होतं मी की लोक इतकी इतकी फिल्म आवडेल, अमुक इतकी इतकी कमाई होईल, असे आकडे आम्ही अगोदरच मनात धरले होते. कारण की ती फिल्म जेव्हा लिहित होतो तेव्हा वाचत होतो, तेव्हा ते रिॲक्शन जे यायचे की खूप हसून बेजार व्हायचे सगळेजण, खूप हे व्हायचे. आणि ज्या थिएटर पिक्चरमध्ये जे आत्ता थिएटरमध्ये जेव्हा ज्या काही रिॲक्शन आपण बघितल्यानंतर त्या रिॲक्शन ॲक्च्युली वाचताना पण व्हायच्या. आणि पहिल्यांदा जेव्हा बर्लिनमध्ये त्याचा शो झाला तेव्हा मला खूप कळलं की जर्मन लोक होते, जवळजवळ 1300 ते 1500 लोकांचं थिएटर, इतकं मोठं थिएटर होतं. आणि त्या लोकांनी टाळ्या शक्य काही मराठी माणसं बसले होते, अशा टाळ्या शक्य वाजल्या होत्या. आणि मला वाटले की गंमत, अरे जर्मन लोकांना तरी आवडत असेल तर आपल्या महाराष्ट्रातील लोकांना तर लईच मजा येणार आहे, आणि मला तो कॉन्फिडन्स वाटला होता. हे वाटलं असलं तरी मला अशा पद्धतीने लोक रिसीव्ह करतील हे मला अजिबातच वाटलं नव्हतं. लोक म्हणजे झिंगाटावर पडद्यासमोर जाऊन नाचतील, किंवा आम्ही मी घाबरलोच होतो, लोंडा झाल्यासारखं होतं सगळं, की जिकडं जाईल तिकडं सैराट सैराट बोललं जायचं. आणि हे यशपेक्षा हे प्रेम म्हणून मी बघत होतो की आपली गोष्ट, आपण जी सांगितलेली एक गोष्ट आहे ती लोकांना इतक्या पुढं जाऊन जास्त आवडेल ह्याची कल्पना मी केली नव्हती. तू एवढं वाचत केलेलं आहेस, कविता चांगल्या करतोस, कविता वाचतोस चांगल्या, पण तुला स्वतःला कधी रंगभूमीकडे यावंसं नाही वाटलं कधी? म्हणजे नाटकाच्या नाटकाकडे मला वाटतं की मला नाटक नाही जमत, म्हणजे आपल्याला जमत नाही. ते प्रयत्न केला होता का? प्रयत्न केला होता आम्ही. म्हणजे मी जे कॉलेजला असताना मी नाटकात कामं केली होती, आणि मला नाटक हे वेगळंच माध्यम आहे, माझा ती घासच नाही असं मला वाटतं, किंवा माझी प्रवृत्ती नाही. मला खूप असं काय म्हणता येईल, जे फिल्ममध्ये जी गंमत दिसते ना की तुम्ही अगदी तुमच्या त्वचेच्या आरपार बघू शकता, जवळ जाऊ शकता डोळ्यात, ते नाटकात बघू शकत नाही. नाटकाच्या एक मर्यादा आहेत की त्याचा आवाज आणि चढलं पाहिजे, किंवा जी योजना आहे. आता हे माझा अक्कल पण कमी असेल नाटकाबद्दलली, पण म्हणूनच मी त्याला हात लावत नाही. आणि चित्रपट मला कदाचित, मी लहानपणापासून माझं शिक्षण होतं, मी खूप मला आठवत नाही मी केव्हापासून चित्रपट बघतोय. पण तुला नाटकं पाहायला आवडतं? नाटकं पाहायला काही मोजकी मला खूप आवडली, मजा आली. वाचायला जास्त मजा आली. मी तेंडुलकरांची नाटकं जेव्हा वाचली तेव्हा मला फार, किंवा बादल सरकारांची काही वाचली, वाडा मी पहिल्यांदा वाचलं होतं, वाडा चिरेबंदी मग बघितलं, पण मला वाचण्यातली जास्त मजा यायची. पण काही काही गोष्टी नाटकातल्या ज्या खूप गमती होतात, की वाडा ती म्हातारीची मागून वेळ विचारते, त्याचं खूप मी पुणे विद्यापीठात आपल्या जे ललित कलाचे विद्यार्थी त्यांनी ते नाटक केलं होतं, आणि ते खूप असं चिरत जायचं. मला मजा यायची नाटक वगैरे काही काही, म्हणजे शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला हे मला फार आवडलं नाटक, आणि मी खूप एन्जॉय केलं. तसेच जितेंद्र जोशीचं एक दोन स्पेशल, ते नाटक मला आवडलं. आणि असे फार नाटकं मी नाहीत बघितली, पण विनोदी नाटकं जे सौजन्याची आयशी तैशी, अजून तुम्हाला सांगतो कुठलं नाटक आम्ही केलं तर मोहरूची मावशी, हे नाटकं आम्ही आमच्या कॉलेजला करायचो. माझे सर पण आहेत मित्र संजय चौधरी, त्यांनी जी डिरेक्ट केलं होतं, आणि आम्ही कामं करायचो. तर त्यावेळेस ती मजा यायची, विनोदीच पात्र करायची सगळी. पण गंभीर नाटक किंवा नाटक विनोदी करणं ते जरा अवघड प्रकरण आहे माझ्यासाठी.